देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज, खबर के अंदर का सच। हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। भंडारा शहर के जिलाधिकारी कार्यालय के सामने सोमवार 16 नवंबर को भंडारा गोंदिया जिला भू विकास बैंक कर्मचारी कृषि समिति भंडारा ने बैंक कर्मचारियों के साथ थाली बजाओ आंदोलन किया। पिछले 12 वर्षों से बैंक कर्मचारियों की थक बाकी अब तक शासन की ओर से नहीं मिलने के कारण बैंक कर्मचारियों के सामने अपना उदर निर्वाह कैसे करें, ये सवाल निर्माण हो गया है, जिसके कारण उन्हें थाली बजाओ आंदोलन करने पर विवश होना पड़ा। मी भंडारा गोंदिया भू विकास बँक कर्मचारी कृती समितीचा अध्यक्ष डॉक्टर विनोद भोयर। आपलं लक्ष भू विकास बँक कर्मचाऱ्यांच्या एका गंभीर प्रश्नाकडे मी वेधू इच्छित आहे। गेल्या 12 वर्षापासून भू विकास बँक कर्मचाऱ्यांची थकबाकी शासनाने अद्याप दिली नसल्यामुळे भू विकास बँक कर्मचाऱ्यांच्या समोर फार मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे। त्यांच्या जीवनासमोर काही प्रश्न निर्माण झालेले आहेत। जवळपास 2,18,42,00,000 भंडारा जिल्ह्याच्या संदर्भात आणि गोंदिया जिल्ह्याच्या संदर्भात जर आपण विचार केला तर थकबाकी शासनाकडे अजूनपर्यंत पेंडिंग आहे। अशा स्थितीमध्ये या कर्मचाऱ्यांनी कसं जगावं, कसं मराव, हे प्रश्न त्यांच्यासमोर आहेत। त्यांच्या आजारपणाचे प्रश्न आहेत, त्यांच्या मुलांचे प्रश्न आहेत, त्यांच्या मुलींच्या लग्नाचे प्रश्न आहेत। अजूनपर्यंत मायबाप सरकारने एकही रुपया भू विकास बँक कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या स्वरूपात अजूनपर्यंत आम्हाला दिलेला नाही। जवळपास 5 लोक या ठिकाणी या भू विकास बँक कर्मचारी संपूर्ण महाराष्ट्रात मरण पावलेले आहेत, पण अजूनपर्यंत शासन जाग झालेलं नाही। म्हणून शासनाला जाग करण्यासाठी आज दिवाळीच्या दिवशी आम्ही या ठिकाणी थाळी आंदोलन करीत आहोत। आमची सरकारला अशी मागणी आहे की ताबडतोब त्यांनी महाराष्ट्राच्या भू विकास बँक कर्मचाऱ्यांचा हा जो प्रश्न आहे तो त्यांनी सोडवावा। त्यांनी आपल्या GR मध्ये असं मेन्शन केलेलं होतं की आम्ही बँकेच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या विकून आम्ही भू विकास बँक कर्मचाऱ्यांची थकबाकी, त्यांचा रजेचा पगार, त्यांची सुट्टीचं वेतन आणि सगळ्या प्रकारची थकबाकी, त्यांची ग्रॅज्युटी आम्ही त्यांना देऊ, पण अजूनपर्यंत 12-13 वर्ष होऊन गेलेले आहेत, शासनाने एक छदामसुद्धा आम्हाला दिलेली नाही। त्याच्यामुळे संपूर्ण भू विकास बँक कर्मचारी आज आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत आणि आज दिवाळीच्या दिवशी सरकारला जाग करण्यासाठी म्हणून आम्ही आज थाळी आंदोलनाचं प्रयोजन या ठिकाणी आंदोलन करीत आहोत। BS क्राइम इंडिया न्यूज के साथ जुड़े रहने के लिए यूट्यूब, वेबसाइट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम पर वीडियो देख लाइक, कमेंट और शेयर करें। साथ ही यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूले और गूगल प्ले स्टोर से bscrimeindianews.com के एप्लीकेशन को डाउनलोड कर रोजाना ताज़ा खबरों के लिए हमारे साथ बने रहे।